खेडगावमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सुभाष महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. या निमित्त केडगाव मधून भव्य दिंडी सोहळा आणि ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली होती. केडगावमध्ये पाच गोडाऊनच्या प्रांगणात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात शुक्रवारी भव्य दिंडी सोहळा आणि ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत भाविकांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. कलशधारी महिला मुलीही मोठ्या संख्येनं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीतून बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा पर्यावरण संरक्षण असे सामाजिक संदेशही देण्यात आले. शनिवारी सप्ताहाची सांगता सुभाष महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. सूर्यवंशी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून जीवनातील भक्तीचं महत्व विशद करून सांगितलं. बघा ना, भारतीय संस्कृतीमध्ये मॉडेल मॉडेल हे कसे ठरत असतं? आई वडिलावर. या बाळाकडं आणि त्याच्या आई वडिलाकडे जर बघितलं तर यशोदा राणी गौरी पाहा नाही, नंदराजा सोन्यासारख्या पिवळ्या धमुक आहेत, आणि हे मात्र काळकळ कुठे आहे? कारण ही कशी होती? भुळीस ती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीच्या बायका म्हटल्या पहिलीचं एवढं काही कळलं नाही बाई, हे बरोबर कळलं आपल्याला, कारण असलं सगळ्याला कळतं. खरंच ना, नंद बाबा कसे आहेत, यशोदाराणी कसे आहे, आणि खरंच ना, खरंच ना, एकदम काळ कुळकुळीत आहे. कसं असेल कुणास ठाऊक. आणि आता महाराज बायकाची गोष्ट म्हणजे काय, पुढच्या वर्षी मी सप्ताची पत्रिकाच छापणार नाही, फक्त बायकांना सांगणार आहे आपला सप्ता आहे पुढच्या वर्षी. काय होणार आहे माहिती का तुम्हाला? पत्रिकापेक्षा फास्ट बातमी गावा, एका मिनिटात बातमी वाड्यावर गेली, मोठ्या वाड्यावर. यशोदा राणीला एक बाई म्हणाली, अगं पाटलाच्या वाड्यावर अशी चर्चा चालू आहे. कसली? लोक म्हणतात की वाजपण झाकण्याकरता वयाच्या 65व्या वर्षी कदाचित कुणाचं तरी उचलून आणलेलं असावं, कारण तुम्ही दोघं गोरे पाहण आहेत. आणि ते पोरग काळकळ कुठे? निदान बापाव नाही तर आईवर असावा ना. बघा आपण रोज नेहमी पाहतो आणि दवाखान्यात झाल्या झाल्या चर्चा करतो, बापाव गेले, आईवर गेले, मामावर गेले, पण म्हटले हे मात्र कोणावरच दिसत नाही, वेगळंच आहे. अशी चर्चा चालू. यशोदा राणी म्हणाली, मला सुद्धा डाऊट येतोय, कारण मला झोप येत होते, पाळण्यामध्ये भगवंताला टाकलेलं होतं. यशोदा राणीने भगवंताला खेळत होते, हसत होते, उचलून घेतलं आणि सांगितलं, कृष्णा तू कोणाचा आहेस? त्याने सांगितलं, मग आई मी तुझा आहे. असं का विचारते? अरे म्हणे गावामध्ये चर्चा चालू आहे की यशोदा राणी गोरी आहे, नंदराज गोरे आहेत, आणि तू काळ आहे, म्हणजे मॉडेलनुसार तू आमचा नाही, अशी लोक चर्चा करतायत. का बरं त्यांना काही काम नाही का दुसरं? म्हणे लोकाला लोकाबद्दल चर्चा करायला काम किती असू दे, लोक चर्चा भली असू नाही तर बुरी असू, चर्चा चालू रे बाबा, मला खूप वाईट वाटते आणि मला सुद्धा तसंच वाटते. म्हटलं, आई तुला सांगू मी? सांग ना, मी काळा काळ का झालो याचं उत्तर देऊ तुला? हो तुला येतं? म्हणे हो, मला सगळ्याची उत्तर येतात आई. तू बाळांत झाली त्यावेळेला तू झोपलेली होती. यशोदा राणी म्हणजे
मी झोपले होते आणि तुला कसं कळतं? मला सगळं कळतं ना, सगळ्याचं कळतं ना, तुझं कळतं, तुझ्या बापाचं कळतं, त्याच्या बापाचं कळतं. अर्जुनाचा हाच तर प्रश्न होता. तू जो मला योग सांगितलेला आहे आणि तू म्हणतो मी माग मनूला सांगितला, सूर्याला सांगितला, तू तर आजचा. त्यांनी परंपरा सांगितली तशी आईला म्हटलं मला सगळं कळतं, मी काळा का झालो याचं कारण सांगतो. तुला येतं? म्हटले हो. त्याचं असं झालं म्हटलं. अष्टमीची रात्र होती, आकाशामध्ये ढग आलेले होते, अत्यंत अंधार पसरलेला होता आणि मी झालो त्यावेळेला तू झोपलेली होती. मला खेळायला आजूबाजूला कोणी दिसलं नाही म्हणून मी बाहेर गेलो. माझं अंग वल्ल होतं आणि बाहेर अंधार होता. पटकन येऊन माझ्या वल्या अंगाला चिट टाकला म्हणून मी काळा झालो. विठाला विठाला विठाला. म्हणजे हे का, हे का सांगतोय मी? जगद्गुरु तुकोबारायाला जसं विचारलंय की तुम्हाला आठवतं का, असं यशोदेने विचारलं होतं तुला काय आठवतं का. जगद्गुरु तुकोबाराय देवाला विचारतात तुम्हाला तो प्रसंग आठवतो कुठला कोणता? म्हणे लहानपणी तुम्ही एकदा म्हणतात माती खाल्ली होती. हो भगवान म्हणाले त्याचं काय झालं? बलराम दादा मी वेद्या सुदाम्या वडज्या आम्ही सगळे 10-15 पूर यमुना मैयाच्या तिलावर खेळायला गेलो. खेळ रंगत आला. मला आता खेळायला जायचं होतं. आट्यापाट्या आम्ही खेळत होतो. मला अजून माझा नंबर यायचा होता म्हणून बसलो आणि मला अचानक आठवलं की माग लहान वया भगवंताच्या स्वरूपामध्ये माझ्या शिरसागरामध्ये स्वतः पृथ्वी माता वासराच्या रूपाने मला येऊन सांगत होती की माझ्यावरचं वजन कमी कर. मला तो प्रसंग आठवला. मी तिच्याची चर्चा केली आणि हळूच तिचं बालरूप घेतलं आणि माझ्या तोंडात घातलं. कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताहासाठी माऊली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघासह अनेक मान्यवरांनी योगदान दिलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.